कर्जमाफी करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं तोंड गोड करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि त्यासाठी घाईघाईमध्ये 18 ऑक्टोबरला राज्य शासनानं एका विशेष कार्यक्रमामध्ये काही निवडक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचं वाटप केलं होतं. मात्र त्याला आता 5-6 दिवस उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही रक्कम जमा झाली नाहीये. तसंच त्या सत्कारानंतर शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचं प्रमाणपत्र परत घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार याकडे वैजनाथ घ्यार या शेतकऱ्याचं लक्ष लागलंय. वैजनाथ घ्यार हे हिंगोली जिल्ह्याच्या साटंबा गावचे रहिवासी असून त्यांनी बडोदा बँकेकडून 1 लाख रुपये पीक कर्ज घेतलंय. 18 ऑक्टोबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते वैजनाथ घ्यार यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला. मात्र कर्जमाफीची रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. शेती करता कर आपलं काढलं होतं बडोदा बँकेचं, 1 लाख रुपये उचलली होती. आता त्याचं व्याज फीज काय झालं असेल ते समजा. त्याच्यानंतर समजा आता हे माफी जमून आम्हाला ते प्रमाणपत्र दिलं, आता त्याच्यानंतर ते वापस घेऊ लागले, मी त्यांना वापस दिलं नाही. खरं तर वैजनाथ यांच्यावर 1 लाख रुपयांचं कर्ज आहे, मात्र त्यांना केवळ 10,000 रुपयांच्या कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलंय. उरलेले 90,000 रुपयांचे कर्ज माफ होणार की नाही अशी शंका वैजनाथ यांना सतावू लागली आहे. हीच अवस्था धनाजी ग्यार आणि कैलास तपासे या शेतकऱ्यांची झाली आहे. तुमचं कर्ज माफ झालं म्हणून समजा पालकमंत्र्यांना बरोबर होतं आम्हाला, ते तर येऊन आम्हाला ते प्रमाणपत्र वापस घेतलं, आम्हाला दिले हातावर आमच्या भाषांना सांगलं त्याला की बा तुमचं कर्ज माफ झालं, पण परत घेतले पुन्हा त्या ना. सत्कार करायसाठी गेलो तर तिथं प्रमाणपत्र दिलं 10,000 रुपयाचं, म्हणले 1.5 लाख रुपये माफ होत, म्हणले पुन्हा 10,000 रुपये माफ केले, बाकी काहीच नाही त्याच्यावर. धनाजी घ्यार यांनी बँक ऑफ बडोदाच्या हिंगोली शाखेतून 60,000 रुपयांचं पीक कर्ज घेतलंय. मात्र सरकारच्या यादीत धनाजी यांनी शिरढोणच्या मराठवाडा ग्रामीण बँकेतून कर्ज घेतल्याचं नमूद करण्यात आलंय. शिरढोण हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. या सरकारी गोंधळात कर्जमाफी कशी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. मात्र सरकारनं घाईघाईत दिवाळीपूर्वी कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाचा घाट घातला. हिंगोली जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये साटंबातील 13 शेतकऱ्यांचा समावेश असून सत्कारानंतर शेतकऱ्यांकडून ते प्रमाणपत्र परत घेण्यात आलं. त्यामुळे सरकार खरंच कर्जमाफी करणार आहे का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय. लाईव्ह स्पीकर मध्ये सांगलं होतं की बा कर्जमाफीचे प्रमाणपत्र आज मिळणार आहेत, 10-15 शेतकरी हिंगोला गेले, त्यांची प्रमाणपत्र दिली आणि वापस घेतली. फक्त एका शेतकऱ्यांना दिलं नाही, ते म्हणले बुवा दिवाळीच्या आधी आम्ही कर्ज माफ करतो, केलेलं नाही. भाजप सरकारने जे सांगितलं होतं की बुवा तुमची शेतकऱ्याची दिवाळी आम्ही चांगली साजरी करू, कर्जमाफीने साजरी करू, पण ती दिवाळी कर्जमाफीने बी साजरी केली नाही. नुसतंच खायचं ताट वाढलं पुढं आणि तसंच वापस घेतल्यासारखं यांनी केलेलं आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून बळीराजाची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र दिवाळी उलटून गेली तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कर्जमाफीसाठी आणखी किती काळ वाट पाहायची असा प्रश्न त्यांना पडलाय. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, हिंगोली.